नमस्कार, मी प्राजक्ता. तुमच्या प्राजक्ता कुकिंग आर्ट मध्ये खूप खूप स्वागत करते आहे. तर आज आपण एकदम इंटरेस्टिंग रेसिपी बघणार आहोत आणि एक लहानपणी सगळ्यांनाच आवडणारे लाडू बघणार आहोत. तर आपण मस्त मुरमुऱ्याचे लाडू बघतो आहोत. झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायलाही चविष्ट राहणारी रेसिपी आहे आणि एक लहानपणाची आठवण. आणि आताही आपण खातो पण लहानपणी जास्त खायचो. तर इंग्रेडियंट्स बघून घेऊयात. तर इकडे एक मोठं बाउल मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे असे कुरकुरीत हवेत. जर नसतील तर कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत होतील. हिवाळ्या पावसाळ्यामध्ये ते नरम पडतात. म्हणून इकडे छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे. एक वाटी म्हणजे हा जो बाउल आहे त्यापेक्षा छोटीशी कमी होती ती वाटी, ती घेतली आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे मी 3 चमचे पाणी. म्हणजे ती जी वाटी आहे त्याच्या म्हणजे मी ज्या वाटीने गूळ घेतलाय त्या वाटीच्या थोडस एकदम थोडस पाणी, म्हणजे 3 ते 4 चमचे मी पाणी घेते आहे. तर आता आपण आधी पाक बनवून घेऊयात. तर ते मोठे मुरमुरे जे आहेत ते मोठ्या ताटात मी यासाठी ठेवले आहेत, म्हणजे मग ते मला नंतर हे पाक टाकल्यानंतर फिरवायला बरे पडतील म्हणून. तर इकडे गूळ टाकला आहे, त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी टाकलेलं आहे. आता हा गूळ व्यवस्थितरित्या आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे. कसा बनवायचा आहे, कसा चेक करायचा आहे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे मी आधी गूळ वितळून घेते आहे. ही प्रोसेस सगळी मी मध्यम गॅस वरती मध्यम आचेवरती करती आहे. तर आता गूळ वितळल्यानंतर आणि एक छोट्याशा वाटीमध्ये मी पाणीही टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे आपण बघणार आहोत. आता हे बघा मी टाकलंय आणि तो लगेच पसरला, म्हणजे हा गूळ आपल्याला अजून हात झालेला नाही. ही स्टार्टिंग प्रोसिजर आहे. तर असा पसरला नाही पाहिजे, त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. टाकल्यानंतर एकत्रच ते राहिलं पाहिजे. तर तसं चेक करणार आहोत आपण. तर तुम्ही बघू शकता हे सुद्धा थोडासाच राहिलाय, झाला आहे तो बऱ्यापैकी थोडासाच राहिलाय. तर आता मी मस्त तो चेक करते आहे, त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे. आणि तुम्हाला दाखवते आहे की कशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला गॅस हवाय. आता तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलाय आणि बघू शकता मस्त त्याचा गोळा होतो आहे, म्हणजे हा झालेला आहे. हा पाक अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवाय. गॅस बंद केला आहे. आता हा आपण लगेच मुरमुरे करायला घेणार आहोत. तर इकडे मुरमुऱ्यासाठी मी पाक यासाठीच गाळून घेते आहे, कारण तो जो आहे त्या गुळामध्ये काही खडे वगैरे असतात किंवा कचरा असतो. तर त्यासाठी आपण हा पाक जो आहे तो गाळून घेतो आहे, बाकी त्याला काहीच कारण नाही आहे त्यामुळे. तर हा पाक अशा पसरट मी मोठ्या ताटात घेतला आहे. मुरमुरे यामध्येच टाकते की मला फिरवायला सोपं पडेल. आणि झाल्यानंतर मी लगेच गरम गरम जे आहे ते लाडू बांधेल. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मेजरमेंट आहे, व्यवस्थित इंग्रेडियंट दिलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या जेवढं प्रमाण लागतंय ते बरोबर प्रमाण मी सांगितलेलं आहे. तर प्रमाण तुम्हाला पुन्हा सांगते, एक मोठं बाउल मी कटोरी जी आहे साधारण वाटीपेक्षा मोठं. तर जर तुम्ही साध्या वाटीनं घेत असाल तर त्याने 3 वाट्या आणि ती एक वाटी गूळ घेऊन त्यात मध्ये 5 चमचे पाणी घालायचं आहे. आता सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे. ही फास्ट प्रोसेस करायची आहे, चमच्याने मिक्स करून घेते आहे. आणि मग जर हे सुकलं तर मग तुम्हाला थोडस गरम करावं लागेल, त्यासाठी मग फास्टच करायचं आहे. तर साधारणतः 5 ते 6 लाडू जमतात बनतात, म्हणजे जसे आपल्याला लहानपणी असे मोठे मोठे मिळायचे मी तसेच बनवले आहेत. अगदी जसे तसे बाजारात तसेच मिळतात, पण आता छोटे छोटे होत आले आहेत. हाताला पाणी लावलंय, दोन्ही हाताला व्यवस्थितरित्या पाणी लावायचंय. तुम्हाला कितपत मोठा कितपत छोटा आणि कितपत ठेवायचा आहे तुमच्यावरती. मी थोडेसे मोठेच करते आहे आणि खूप छान बनतात आणि झटपट होणारे लाडू आहेत. आणि मेन म्हणजे सर्वांनाच आवडणारे हे लाडू आहेत आणि झटपटही बनतात. तर पाणी जे आहे हाताला ते जास्त लावायचं नाहीये, अगदी बुडवायचेच आहेत फक्त ते यासाठीच, कारण मग आपण जेव्हा घेणार तर आपल्या हाताला गरम लागलं नाही पाहिजे त्यासाठी. जर तुम्ही इकडे हाताला तूप किंवा तेल लावाल तर तुम्हाला चटका बसेल, कारण ते ऑलरेडी गरम असतं आणि ते तुम्हाला तुमचा हात जळायला हे होईल तर हात जळू शकतो. तर त्यामुळे फक्त पाणी लावायचं आहे, तेल तूप काही लावायचं नाहीये. तुम्ही बघू शकता मी आता सर्व अशाच प्रकारे लाडू बनवून घेते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं की म्हणजे मी जीही रेसिपी जीही व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल. आणि नक्कीच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आपल्या व्हिडिओचे लिंक शेअर करत जा, म्हणजे त्यांच्यापर्यंतही आपण पोहोचू.
तर आता मी पूर्ण लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की किती छान हे लाडू बनलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त बनलेले आहेत लाडू। आता सर्व मी बनवून घेते आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता। ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। घरीच राहा, सुरक्षित राहा, कोरोना काळ चालू आहे आणि ही रेसिपी नक्कीच बनवून बघा। तर ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत।